जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आजचा वास्तूचा सल्ला, आपल्या घरातील पिण्याचा जो माठ आहे, हंडा आहे, कळशी आहे किंवा टाकी आहे, ह्याच्या बाजूला न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावा आणि शक्य झाल्यास रोज एक फूल वा. तर तुम्ही मला बबनराव हे काय नवीन काढलं असं तुम्ही याच्यापूर्वी ऐकलं नसेल, पण त्याच्यापाठी ह्या गोष्टी करण्यामुळे काय फायदे मिळणार आहेत आणि किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला तुमचा फायदा होणार आहे, ते आज मी ह्या बाबतीत मी तुमच्याशी थोडं तर सुसंवाद साधणार आहे. ह्या छोट्या गोष्टीमुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल असा माझा आत्मविश्वास आहे. तर तो काय फायदा आहे तो आपण आता आपण ऐकणार आहोत. तर चला ऐकूया. नंबर एक, पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची एक विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. नंबर दोन, पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात किंवा ज्या मानसिक स्थितीमध्ये आपण पाणी पितो त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने आपल्यावर होतो. नंबर तीन, पाण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेप्रमाणेच बदल होत असतात आणि त्या बदलाप्रमाणे ते तुमच्या शरीरावर परिणाम करत असते. नंबर चार, पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. आपल्या शरीराचा जवळपास 70-75% भाग हा पाण्याने बनलेला आहे. म्हणजेच शरीराचे कार्य कसे चालावे हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो तेच ठरवत असते. नंबर पाच, पाणी पिण्याचे तुमचे विचार, पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी किंवा नजर, पाणी पिताना आजूबाजूला येणारे आवाज, पाणी पिताना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून निघणारे उच्चार, या सर्व पाण्यावर प्रचंड परिणाम होतो. मंडळी, या पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून भांड्यावर एक फूल ठेवावे आणि पाण्याविषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेचा भाव आणून हात जोडावे, त्याला विनंती करावी, त्याला प्रार्थना करावी, आम्हाला आयुष्य, आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत असे किंवा याच प्रकारचे कोणतेही चांगले विचार मनात आणून कृतज्ञता व्यक्त करू शकतात. तर मंडळी, हा संवाद ऐकल्यावर तुम्ही नक्कीच तुमच्या माठाजवळ, टाकीजवळ, कळशीजवळ छोटासा दिवा आणि तुम्ही नक्कीच फूल वाहणार आहात, त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदे हे नक्कीच मिळणार आहेत. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच आमचा वास्तू रस्ते यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्त आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.